नमस्कार, राजनीती चॅनलमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर अजितानंद यशवंत जाधव आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. 27 मे हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीचा दिवस. पंडित नेहरू हे कोण होते हे भारतातील प्रत्येक माणसाला माहिती आहे. ते भारताचे पहिले प्रधानमंत्री होते, काँग्रेसचे नेते होते, महात्मा गांधींबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झालेले स्वातंत्र्य सैनिक होते आणि नवीन भारताची जी रचना झाली आणि ज्यामध्ये संसदीय लोकशाहीचा स्वीकार आपण केला त्यामध्ये भारताची जडणघडण करण्यात नेहरूंचा वाटा हा सगळ्यात मोठा होता. आज या ठिकाणी मी नेहरूंच्या संदर्भामध्ये त्यांचं जे भारतीय राजकारणातील वेगळेपण आहे आणि त्यांनी ज्या वेगळ्या स्वरूपाच्या भूमिका या ठिकाणी उठवल्या त्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की नेहरूंचं निधन 27 मे 1964 रोजी झालं आणि त्यानंतर एक पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं नाव आहे आफ्टर नेहरू हू. आणि मला असं वाटतं भारतामध्ये कोणताही राजकीय नेता आणि समाजधुरीण यांचं निधन झाल्यानंतर अशा प्रकारची पुस्तकं आलेली आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ की नेहरूंच्या निधनानंतर भारतीय राजकारणामध्ये, भारतीय प्रशासनामध्ये आणि भारतीय लोकशाहीच्या एकंदर संरचनेमध्ये एक प्रचंड स्वरूपाची पोकळी झालेली आपल्याला दिसते. आणि याचं कारण असं की त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व बहुआयामी स्वरूपाचं होतं. एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला मराठी शाळेमध्ये नेहरूंचे बरेचसे धडे होते आणि त्यामध्ये आपण हे वाचलेलं आहे की त्यांचं सगळं शिक्षण हे इंग्लंडमध्ये झालं. त्यामुळे इंग्लंडमध्ये असणारे जे विचार होते त्या कालखंडामध्ये त्या विचारांचा एक मोठा प्रभाव या ठिकाणी नेहरूंवर झालेला आपल्याला दिसतो. त्या कालखंडामध्ये आपला असं दिसेल की केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड या दोन विद्यापीठांमध्ये इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स हे विषय महत्त्वाचे मानले जात होते आणि त्या कालखंडामध्ये जे राजकीय विचारवंत या देशामध्ये तयार झाले, मध्य युरोपात तयार झाले, विशेषतः इंग्लंडमध्ये तयार झाले, यामध्ये मील असेल, लास्की असेल, ग्रीन असेल, मॅक्स म्युलर असेल, सिडने वेब असेल, या सगळ्यांचा फार मोठा प्रभाव या ठिकाणी नेहरूंवर पडला होता. आणि त्यामुळं भारतामध्ये आल्यानंतर आपल्याला इंग्लंडप्रमाणे संसदीय लोकशाही तयार करता येईल का, आपल्याला त्यांच्याप्रमाणे कायद्याचं अधिराज्य तयार करता येईल का, त्यांच्याप्रमाणे या देशामध्ये न्यायालयीन व्यवस्था तयार करता येईल का आणि एकंदर प्रशासन त्या प्रकारचं तयार करता येईल का, या प्रकारचे काही विचार हे या ठिकाणी नेहरूंच्या डोक्यामध्ये होते. 1912 नेहरू बॅरिस्टर झाले आणि भारतामध्ये आले. त्यांनी काही दिवस अलाहाबादमध्ये वकिली केली. त्यांचे वडील हे काँग्रेसचे मोठे पुढारी होते, मोतीलाल नेहरू. आणि नेहरूंचं घर हे गर्भश्रीमंत खानदानी स्वरूपाचं आणि सुसंस्कृत स्वरूपाचं असं घर होतं. मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणावर मोतीलाल नेहरूंचा प्रभाव होता. तसंच या कालखंडामध्ये टिळकांचा प्रभाव हा भारतीय राजकारण आपल्याला दिसेल, कारण 1914 या ठिकाणी टिळक हे मंडलेच्या तुरुंगातून सुटले. 1916 या ठिकाणी लखनौ करार झाला आणि 1916 होमरूल चळवळ चालू झाली. होमरूल चळवळीमध्ये लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट ह्या दोघांचा मोठा सहभाग होता. ॲनी बेझंटचं नाव घेण्याचं आणखी एक कारण असं की त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना मागच्या शतकामध्ये केली होती, 1900 शेवटच्या कालखंडात केली होती. आणि त्यामध्ये धर्मातील गुढवाद, धर्मातील अवतारवाद आणि पुनर्जन्म, त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे रिइन्कार्नेशन, तर या सगळ्याचा कुठेतरी प्रभाव या ठिकाणी या कालखंडामध्ये नेहरूंवर होता. नेहरू हे अतिशय संवेदनशील स्वरूपाचे व्यक्तिमत्व आहे, म्हणून सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची दखल त्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतलेली दिसते. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव आहे, इंग्लंडच्या लोकशाहीचा त्यांच्यावर प्रभाव आहे, भारतात आल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव आहे, सुरुवातीला टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव झालेला दिसतो, त्यानंतर रशियन क्रांती झाली आणि रशियन क्रांतीनंतर भारतातसुद्धा साम्यवादी स्वरूपाची क्रांती व्हावी असं या ठिकाणी पंडित नेहरूंना वाटायला लागले. याच कालखंडामध्ये आपल्याला असं दिसेल की 1920 त्याच्या अगोदर 1916 मी मग अशी उल्लेख केला, त्यावेळी पहिल्यांदा महात्मा गांधी आणि नेहरूंची भेट झालेली दिसते. यावेळेला ते म्हटले होते की बापूजी, भारतामध्ये आपण साम्यवादी क्रांती करूया. आणि यावर गांधींनी उत्तर दिलं होतं की पहिल्यांदा तुम्ही भारतीय समाज कसा आहे हे जवळून बघा, खेड्यामध्ये जा आणि मग तुम्हाला कळेल की या देशामध्ये साम्यवादी क्रांती करता येणं शक्य आहे का आणि त्यातील मर्यादा आपल्या लक्षात येतील. आणि नंतर त्यांनी कबुली जबाब एका ठिकाणी दिला आहे. नेहरूस म्हणतात की भारतामध्ये साम्यवादी स्वरूपाची क्रांती करता येणे शक्य नाही, याचं कारण असं की त्यामध्ये समता आहे परंतु स्वातंत्र्य नाही आहे, त्याच्यामध्ये हुकुमशाही स्वरूपाची मूल्य आहे.
पण सुरूच्या कालखंडामध्ये या ज्या सभोवतालच्या घटना आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या घटना आहेत, या सर्व घटनांचा कमी जास्त प्रभाव हा या ठिकाणी निर्णूढ झाल्याचा आपल्याला दिसतो. त्यामुळे भारतीय राजकारण दिसेल, टिळक दिसतील आणि बेझट दिसेल, भारतीय राजकारणातील क्रांतिकारक दिसतील, त्यानंतर साम्यवादी चळवळ दिसेल, महात्मा गांधी असतील, या सगळ्यांचा कमी जास्त प्रभाव या ठिकाणी त्यांच्यावर होत होता. आपलं एक असं दिसतं की 1920 गांधींनी भारतीय राजकारणाची सूत्र हातामध्ये घेतली आणि ही सूत्र हातात घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने गांधींचा जो पिरियड चालू होतो, गांधींचा जो कालावधी चालू होतो, हा साधारणतः सायमन कमिशनच्या नंतरच्या कालावधीमध्ये किंवा 1924 घटनेच्या नंतर 1924-25 नंतरच्या कालखंडामध्ये. या कालखंडामध्ये 1929 पंडित नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लाहोरला त्यांनी जे अधिवेशनामध्ये भाषण केलं, हे भाषण या कालखंडामध्ये तरुणांमध्ये स्फूर्ती तयार करणारं आणि स्वातंत्र्यविषयक भावना या ठिकाणी निर्माण करणारं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे 1929 की भारताला पूर्ण स्वातंत्र्याची आवश्यकता आहे, कारण तोपर्यंत आपण जे स्वातंत्र्य मागत होतो ते पार्शली मागत होतो, की जसजसं हप्त्याने इन्स्टॉलमेंटनं आपल्याला जे स्वातंत्र्य मिळेल अशा प्रकारचं स्वातंत्र्य या ठिकाणी आपण मान्य करत होतो. परंतु नेहरू हे पहिले या देशातले नेते, पहिले समाजधुरीण की ज्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी 1929 केली. त्यानंतर आपल्याला असं दिसेल की 1929, त्यानंतर 1937, 1935 ते सातत्याने काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यामुळे एकामधून आपल्याला असं दिसेल की गांधींची चळवळ ही लोकांमध्ये तत्त्वज्ञानाचा विचार मांडत होती, तत्त्वज्ञानाची पेरणी करत होती, सत्य अहिंसेची पेरणी करत होती. त्यावेळेला गांधींचे शिष्य असणारे पंडित नेहरू हे काँग्रेसची बांधणी अधिक घट्ट कशी करता येईल, काँग्रेसला अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोच करता येईल याचा विचार करत होते. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की 1936 फैजपूरच्या अधिवेशनानंतर काँग्रेस जी खेड्यामध्ये गेली आणि खऱ्या अर्थाने बहुजन समाज हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये परावर्तित झाला आणि त्यानंतर आपल्या क्रांतीला, स्वातंत्र्य लढ्याला अधिक वेग आला. याची जी अनेक कारणे आहेत त्यामध्ये महात्मा गांधींचं मार्गदर्शन आणि पंडित नेहरूंचं योगदान हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की हा जो सगळा कालखंड आहे, या कालखंडामध्ये नेहरूंनी भारतीय लोकशाहीची बांधणी केलेली आहे. फार मोठ्या प्रभावामध्ये आपल्याला दिसेल की नेहरूंवर लोकशाहीचा मोठा प्रभाव होता. एकूण 4 किंवा 5 आपल्याला नेहरू वाटता येतील. एक तर लोकशाहीचा, व्यक्तिवादाचा, उदारमतवादाचा त्यांच्यावर प्रभाव होता. दुसऱ्या बाजूला ते राष्ट्रवादी होते. मग अशा आपण बघितलं की टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव आहे आणि ते राष्ट्रवादी आहेत. तो राष्ट्रवाद कुठल्या प्रकारचा आहे हे आपण नंतरच्या वेळेला बघूया. त्यानंतर तिसरा जो प्रभाव आहे तो आंतरराष्ट्रवादाचा आहे. त्याच्यामध्ये विश्वबंधुत्वासारखी संकल्पना असेल, युरोसारखी संकल्पना असेल, आंतरराष्ट्रीय स्वरूपात जागतिक गव्हर्नमेंटची संकल्पना त्यामध्ये असेल. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसेल की अलिप्त राष्ट्रांची जी संघटना त्यांनी बांधली त्याच्यामागची त्यांची जी पंचशील स्वरूपाची भूमिका आहे त्या भूमिकेचाही विचार आपल्याला राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं राजकारण या संदर्भात करता येईल. आणि शेवटचा जो त्यांचा मुद्दा आहे की जे भारतीय राजकारणामध्ये त्यांनी दिलेलं सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे आणि ते योगदान म्हणजे भारतामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी समाजवाद आणला. आणि या समाजवादामुळं मिक्स इकॉनॉमी या ठिकाणी त्यांनी आणली. आपण पहिल्यांदा लोकशाहीकडे जाऊया. लोकशाही स्वरूपाचे मूल्य बघत असताना आपल्याला असं दिसेल की लोकशाही हे केवळ शासन प्रकार आहे असं त्यांनी कधी मान्य केलेलं नाही आहे. ते असं म्हणतात की ती जीवन प्रणाली आहे. लोकांच्या रक्तामध्ये, लोकांच्या एकंदर व्यवहारामध्ये, लोकांच्या आचरणामध्ये आणि वर्तनामध्ये ज्यावेळी लोकशाही येते त्याच वेळेला ते राष्ट्र खऱ्या अर्थाने लोकसत्ताक स्वरूपाचं राष्ट्र बनतं. अन्यथा केवळ लोकशाही लागली म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही येत नाही आहे. जगामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं आहे. जर्मनीचं उदाहरण आहे, वायमर प्रजासत्ताक या ठिकाणी लादलं गेलं पण लोकांनी ते रिजेक्ट करून टाकले. आज पाकिस्तानमध्ये लोकशाही असं आपण म्हणतो. रशियामध्ये काही लोक म्हणतात की लिमिटेड स्वरूपाची या ठिकाणी लोकशाही आहे. पण अशा स्वरूपाच्या लोकशाही ह्या केवळ नावाला असतात. खऱ्या अर्थाची लोकशाही जर आणायची असेल त्या ती लोकांमध्ये रुजावी लागते. आणि हे संपूर्ण जे बाळकडू आहे, हे संपूर्ण जे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, हे त्यांनी 1885 राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून जवळजवळ अगदी 1947 आणि त्यानंतर 1964 कॅरी ऑन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे आपलं असं दिसेल की भारतीय स्वातंत्र्य आणि त्यातील येणारी संलग्न स्वरूपाची सगळी मूल्य, त्या मूल्यांमध्ये आपल्या असं दिसेल की समतेचं मूल्य असेल, यामध्ये समाजवादाचं मूल्य असेल, धर्मनिरपेक्षतेचं मूल्य असेल, सामाजिक न्यायाची संकल्पना असेल, या सर्व मूल्यांच्या बाबतीमध्ये नेहरू हे सतत सतर्क होते. या ठिकाणी सामाजिक समतेच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसेल की सामाजिक समतेच्या बाबतीमध्ये त्या कालखंडात एक समांतर स्वरूपाची चळवळ डॉक्टर आंबेडकरांनी चालू केली होती. त्याच प्रकारची चळवळ विठ्ठलरामजी शिंदेंची चालू होती.
त्याच प्रकारची चळवळ महात्मा गांधींनी चालू केली. पण या चळवळीच्याही पुढे जाऊन आपल्याला असं दिसेल की त्यांनी राजकीय स्वरूपाची समता आपल्याला कशी आणता येईल, आर्थिक स्वरूपाची समता आपल्याला कशी आणता येईल, आपल्याला सांस्कृतिक स्वरूपाची समता कशी आणता येईल, या संदर्भामध्ये विचार मांडले दिसतात. आणि म्हणून केवळ इक्वॅलिटी बिफोर दी लॉ राज्यघटनेमध्ये जो शब्दाचा उल्लेख केला, इक्वल प्रोटेक्शन ऑफ दी लॉ, याच्याही पलीकडे जाऊन माणसाला समान स्वरूपाचा दर्जा कसा देता येईल, माणसाची भीतीपासून कशी मुक्तता करता येईल, माणसाचा दर्जा आपला कसा वाढवता येईल, त्याची प्रतिष्ठा कशी वाढवता येईल, आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून इतर नागरिकांच्या तुलनेमध्ये त्याला मतदानाचा अधिकार आपल्याला कसा बहाल करता येईल. कारण आपल्याला असं दिसेल की आपण स्वातंत्र्याची मागणी करत 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 1947 पर्यंत गेलो. स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान यामध्ये महत्त्वाचं आहे, महात्मा गांधींबरोबर अनेक लोकांचं योगदान यामध्ये महत्त्वाचं आहे, बहुजन समाजाचं योगदान या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि हे सगळे योगदान बघत असताना आपल्याला असं दिसेल की प्रत्यक्ष लोकशाही सुरू झाल्यानंतर या ठिकाणी लोकशाहीचा वापर कसा करायचा याचं प्रॅक्टिकल या ठिकाणी पंडित नेहरूंनी आपल्याला दिलं. आणि त्यामुळे 1952 निवडणुका या देशातील पहिल्या निवडणुका होत्या की ज्या कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये राजकीय पक्षांचा विकास व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसेल की निवडणुका म्हणजे काय, वन व्होट वन व्हॅल्यू म्हणजे काय हे लोकांच्या लक्षात आलं, विरोधी पक्षाची भूमिका म्हणजे काय हे या ठिकाणी लोकांच्या लक्षात आलं. तेव्हा लोकशाही स्वरूपाची मूल्ये जी आहेत, व्यक्ती स्वातंत्र्यवादी स्वरूपाची जी मूल्ये आहेत, ती या ठिकाणी केवळ मिल ग्रीनपासूनच मिळालेली त्यांच्याकडे आलेली आहेत असं आपल्याला दिसत नाही. तर ही मूल्यं या ठिकाणी भारतीय राजकारणामध्ये अगोदर होती. भारत हा स्वातंत्र्यवादी स्वरूपाचा देश आहे, तो सहिष्णू स्वरूपाचा देश आहे, तो उदारमतवादी स्वरूपाचा देश आहे, हे भारतभर भ्रमण करत असताना डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये हा सगळा उल्लेख आलेला आहे. तर हा सगळा हा भाग बघत असताना भारतीय राजकारणामध्ये ही सगळी मूल्यं होती, गांधींनी त्याची पुनर्स्थापना केली आणि हे पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंडित नेहरूंनी केला आपल्याला दिसतो. त्यामुळे लोकशाही स्वरूपाची मूल्यं जीवनमूल्य म्हणून, एक शासन व्यवस्था म्हणून या ठिकाणी पुढे नेण्यामध्ये पंडित नेहरूंचा वाटा मोठा. आपली एक गोष्ट असेल की 1947 तेजबहादूर सप्रूंनी एक मागणी केली होती आणि त्या मागणीमध्ये ते असं म्हणतात की भारतामध्ये या ठिकाणी स्वित्झर्लंडसारखी रोटेशन पद्धत ठेवा. आणि या रोटेशन पद्धतीमध्ये आपल्या असं दिसेल की प्रत्येकाला, प्रत्येक धर्माला एक 2-2 वर्ष तुम्ही अध्यक्ष नेवा. आणि याचं कारण त्यांचं म्हणणं असं होतं की शीख समाज सप्रू शीख समाजाचं, आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एकूण समाजाच्या भारतीय लोकसंख्येच्या 2% समाज फक्त आमचा आहे, म्हणून आमच्यातील सगळ्याच्या सगळ्या लोकांनी जरी या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींना मतदान केलं तरी या ठिकाणी लोकसभेमध्ये आमची सदस्य संख्या ही अतिशय अल्प असणार आहे. आणि अल्पसंख्य असणाऱ्या जमातीचं जातींचं नेतृत्व करत असताना, प्रतिनिधित्व करत असताना आमचं म्हणणं या ठिकाणी कोण ऐकून घेणार आहे, ते बहुमताचं सरकार असणार आहे. आणि बहुमताच्या सरकारावर ज्या जाती आणि जमाती आणि धर्म अल्पसंख्य आहेत त्यांना कधीच न्याय मिळणार नाही. आणि मग आपण रोटेशन पद्धतीने या ठिकाणी हा प्रकार मान्य करूया. परंतु नेहरूंनी त्याला विरोध केला आणि हा विरोध करत असताना आपल्याला असेल की त्यांचं म्हणणं असं होतं की भारतामध्ये आपण जर स्वित्झर्लंडसारखी पद्धती आणली तर मग धर्मनिरपेक्षतेचं काय, आपण एका अर्थाने धर्माला उघडपणे पाठिंबा देतोय, आपण उघडपणे या ठिकाणी जातीने पाठिंबा देतोय. आणि म्हणून धर्म आणि जाती या ठिकाणी जर बाजूला ठेवायची असते, त्यांना जर खाजगी स्वरूप द्यायचं असेल, त्यांचं उदात्तीकरण जर करायचं नसेल, तरी या ठिकाणी आपल्याला या प्रकारची मागणी मान्य करता येणार नाही. दुसरी मागणी या ठिकाणी त्या कालखंडात झाली होती ती म्हणजे अध्यक्ष पद्धतीची मागणी. अध्यक्ष पद्धतीमध्ये काय दोष होते हे नेहरूंनी त्या कालखंडामध्ये ओळखले. आपल्याला असं दिसेल की अध्यक्ष पद्धतीमध्ये एक प्रकारची हुकुमशी असते, कारण राष्ट्राचा प्रमुख हा देखील अध्यक्ष आणि या ठिकाणी शासनाचा प्रमुख देखील अध्यक्ष. आणि ज्यावेळेला अधिकारांचं कॉन्सन्ट्रेशन होतं, केंद्रीकरण होतं, त्यावेळी या ठिकाणी संबंधित व्यक्ती, मग ती कोण अध्यक्ष असेल ती या ठिकाणी अधिक हुकुमशहा बनण्याची शक्यता असते. आपल्याला माहिती आहे अलीकडच्या संपूर्ण कालावधीमध्ये अमेरिकेची हुकुमशाही लोकशाहीच्या नावाने या ठिकाणी जगामध्ये चाललेली आहे आणि त्यामुळे अध्यक्षीय पद्धतीला या ठिकाणी नेहरूंनी विरोध केला. मग संसदीय पद्धती काय घेतली, तर संसदीय पद्धती घेण्याचं कारण, पहिलं कारण असं की त्यांच्यावर ब्रिटिशांचा प्रभाव होता. पण केवळ ब्रिटिशांचा प्रभाव होता म्हणून या ठिकाणी त्यांनी भारतामध्ये संसदीय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर संसदीय पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं मूल्य असेल तर ते मूल्य आहे सामुदायिक स्वरूपाची जबाबदारी. आणि जे सरकार जबाबदारीनं काम करतं, जे सरकार कायदे मंडळाला म्हणजे लोकप्रतिनिधींना जबाबदार असतं, ते सरकार लोकांना जबाबदार असतं. आणि म्हणून जबाबदार स्वरूपाचं शासन या ठिकाणी खऱ्या अर्थाची लोकशाही आणू शकतं असा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून भारतामध्ये संसदीय लोकशाहीची स्थापना करण्यामध्ये
पंडित नेहरूंचा वाटा अतिशय महत्त्वाचा होता. आपण दुसरा प्रकार दिसेल की या कालखंडामध्ये लोकशाही बरोबरच त्यांनी जो दुसरा विचार मांडला तो राष्ट्रवादाचा विचार होता. आता राष्ट्रवादाचे काही प्रकार केले जातात. या कालखंडामध्ये दोन राष्ट्रवाद भारतामध्ये तयार झाले होते. एक हिंदू महासभेच्या निमित्तानं तयार झालेला हिंदूंचा राष्ट्रवाद आणि मुस्लिमांच्या निमित्तानं मुस्लिम लीगच्या निमित्तानं तयार झालेला मुस्लिमांचा राष्ट्रवाद. या दोन्ही राष्ट्रवादाला पंडित नेहरूंनी विरोध केलेला आपल्याला दिसतो. त्यांच्या डोक्यामध्ये कधीही हिंदू राष्ट्राची संकल्पना आलेली नाही आहे. त्यांनी बॅरिस्टर जिनांना विरोध केलेला नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतो. त्यांची राष्ट्रवादाची कल्पना ही फक्त राष्ट्रप्रेमापुरती मर्यादित होती. त्याला आपण लोकसत्ताक स्वरूपाचा राष्ट्रवाद म्हणू शकतो. दुसऱ्या बाजूला जगामध्ये दुसरा एक राष्ट्रवाद तयार झाला होता जो हिटलरच्या निमित्तानं तयार झाला, जो या ठिकाणी मुसोलिनीच्या निमित्तानं तयार झाला, ज्याला खतपाणी घालण्याचं काम या ठिकाणी जर्मनीमध्ये आणि इटालीमध्ये झालं. तर हा जो फॅसिस्ट विचार आहे, हा फॅसिस्ट नाझी विचार या ठिकाणी जगातील भल्याभल्या स्वरूपाच्या युवकांना आकर्षित करणारा होता. परंतु नेहरू त्याही ठिकाणी कधी आकर्षित झालेले आपल्याला दिसत नाही. तर आक्रमक स्वरूपाचा राष्ट्रवाद त्यांनी कधी मान्य केला नाही. त्यांचा राष्ट्रवाद हा लोकसत्ताक स्वरूपाचा राष्ट्रवाद होता. त्यांचा राष्ट्रवाद हा उदारमतवादी स्वरूपाचा, सहिष्णू स्वरूपाचा राष्ट्रवाद होता. त्याच्यामागे धर्मनिरपेक्ष स्वरूपाच्या प्रेरणा होत्या. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसेल की आज जी भारताची जडणघडण झालेली आहे त्याच्या पाठीमागं नेहरूंचं हे योगदान आपल्याला विसरून चालत नाही. आपल्याला असं दिसेल की ते राष्ट्रवादीच फक्त होते का? तर ते फक्त राष्ट्रवादी नव्हते. राष्ट्रवादाकडून त्यांनी जो विकास केला तो आंतरराष्ट्रवादाकडे केला. कारण सगळ्यात शेवटी आपल्याला असं दिसेल की नेहरूंच्या विकास संकल्पनेमध्ये माणूस ही संकल्पना केंद्रस्थानी दिसते. हे माणसाचा विचार करणारा हा नेता होता. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपण व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करतो, व्यक्तीच्या नेतृत्वाचा आपण विचार करतो, व्यक्तीच्या विकासाचा आपण विचार करतो, व्यक्तीच्या दर्जाचा आणि प्रतिष्ठेचा आपण विचार करतो, त्या त्या वेळेला आपल्याला असे दिसेल की व्यक्ती स्वातंत्र्यवादी स्वरूपाचे विचार विकसित करत असताना या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाच्या आक्रमक राष्ट्रवादापासून आपल्याला दूर ठेवणं महत्त्वाचं आहे असताना वाटतं. आणि म्हणून आंतरराष्ट्रवादामध्ये मग त्यांनी कशाला महत्त्व दिलं? आंतरराष्ट्रवादामध्ये नेहरू हे विश्वबंधुत्वाला महत्त्व देतात. आणि म्हणून जगामध्ये सगळीच राष्ट्र सुखी व्हावेत, ठीक आहे, आदर्शवादी स्वरूपाची त्यांची संकल्पना. ती व्यवहारामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये येऊ शकली नाही. कारण राजकारण हे सगळ्यात शेवटी व्यवहारावर आणि सत्तेवर चालत असतं. परंतु नेहरूंनी त्या कालखंडामध्ये प्रेसिडेंट विल्सनने देखील हा विचार मांडला होता. तर जगामध्ये विश्वबंधुत्व तयार व्हावं आणि त्या विश्वबंधुत्वाला त्यांनी नाव दिलं होतं आंतरराष्ट्र स्वरूपाचा वाद. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की राष्ट्रवादाकडून ते आंतरराष्ट्रवादाकडे जातं. राष्ट्रांच्या सीमा ह्या तात्पुरत्या असतात, पण संपूर्ण मानवजात ही एक आहे आणि मानवजातीचं कल्याण करणं या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे या भावनेनं या ठिकाणी ते काम करतो. त्यांनी 1929 ब्रुसेल्सला जी परिषद झाली साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये, त्याच्यामध्ये भाषण एक केलेलं आहे. आणि त्या भाषणामध्ये आपल्याला असं दिसेल की जगामध्ये कुठेही साम्राज्यवाद असो, जगामध्ये कुठेही आक्रमकवाद असो, जगामध्ये कुठेही फॅसिस्टवाद असो, कुठल्याही राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करो, त्याला मी विरोध करणार आहे. कारण जगामध्ये शांततेमधूनच विकास करता येतो यावर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये पंडित नेहरूंचं नाव हे अग्रक्रमाने आपल्याला घ्यावं लागेल. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की त्या कालखंडामध्ये जपान रशियावर आक्रमण केलं होतं. त्यानंतर इटाली आणि जर्मनींचं या ठिकाणी इतर राष्ट्रांवर, अबिसिनियावर हल्ले चालू होत आहे. त्यानंतर अमेरिका ही क्युबाला त्रास देत होती. दक्षिण अमेरिकेमध्ये प्रिटोरिया सरकार होतं, इंग्लंडचं साम्राज्यवाद या ठिकाणी टिकून होता. त्यानंतर दक्षिण आशिया खंडामध्ये आपल्याला असं दिसेल की श्रीलंकेमध्ये तमिळांचे प्रश्न तयार झाले होते. म्यानमारमध्ये म्हणजे त्यावेळेच्या ब्रह्मदेशामध्ये प्रश्न तयार झाले होते. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की प्रत्येक ठिकाणी चायनानं मंचुरियावर हल्ले केले होते. आणि त्यामुळे या प्रत्येक स्वरूपाच्या आक्रमक वादाला त्यांनी विरोध केलेला आहे. ज्या कालखंडामध्ये जागतिक राजकारणामध्ये लक्ष देण्या इतपत वेळ आपल्याकडे नव्हता, त्या कालखंडामध्ये नेहरू हे जगाचा विचार करताना आपल्याला दिसतं. नंतर आपल्याला असं दिसेल की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये 1945 आसपास जागतिक राजकारण हे दोन गटामध्ये वाटलं गेलं. एका बाजूला रशियन गट तयार झाला, ज्याला आपण साम्यवादी गट असं म्हणतो. दुसऱ्या बाजूला अमेरिकन गट तयार झाला, ज्याला आपण लोकशाही गट असं म्हणतो. आणि ह्या दोन्ही गटांनी जागतिक राजकारणामध्ये जास्तीत जास्त राष्ट्र आपल्या गटामध्ये कशी येतील यासाठी प्रयत्न चालू केले. आणि त्यासाठी मग आपल्याला असं दिसतं की अमेरिकेने नाटो, सेंटो, सियाटो यासारखे करार केले. या कराराद्वारे छोट्या राष्ट्रांना त्यांनी प्रचंड स्वरूपाची आर्थिक मदत केली.
त्यानंतर रशियाने वारसा आणि अंदूजसारखे करार केले. आणि यातून आपल्याला दिसेल की जागतिक राजकारण हे साधारणतः अमेरिकन गटामध्ये आणि रशियन गटामध्ये वाटले गेले. अशा कालखंडामध्ये नवोदित राष्ट्रांसमोर या समस्या होत्या, कारण आपल्याला दिसतं की कोणतंही नवीन राष्ट्र तयार झाल्यानंतर त्याच्यासमोर अनेक स्वरूपाच्या समस्या असतात. आणि या समस्यांना तोंड देत असताना आर्थिक समस्या असतील, राजकीय स्वरूपाच्या समस्या असतील, प्रशासकीय स्वरूपाच्या समस्या असतील, आरोग्याच्या, शिक्षणाच्या, रस्त्याच्या, त्यानंतर व्यापाराच्या, ह्या सगळ्या समस्या एकाच वेळा तयार झालेल्या असतात. आणि त्यामध्ये प्रायोरिटी कशाला द्यायची, आणि अशी देत असताना, प्रायोरिटी देत असताना बऱ्याच वेळा चुकवण्याची शक्यता असते. आणि म्हणून छोट्या राष्ट्रांना मोठ्या राष्ट्रांच्या मदतीची गरज असते. परंतु या ठिकाणी आपल्याला नेहरूंचा चाणक्यपणा लक्षात येईल. नेहरूंनी या कालखंडामध्ये कोणत्याही गटामध्ये जाणं पसंत केलेलं दिसत नाही. त्याला त्यांनी नाव दिलं होतं गट निरपेक्षता, नॉन अलाइनमेंट, NAA. आणि ही जी संघटना त्यांनी तयार केली त्यामुळे ते असं म्हणतात 1948 जयपूरला जे अधिवेशन झालं त्यामुळे त्यांनी दीर्घ स्वरूपाचं भाषण आंतरराष्ट्रीय राजकारणावर दिलेलं आहे. आणि त्या भाषणामध्ये असं म्हणतात की जगातील प्रत्येक राष्ट्राशी आम्हाला मैत्री करणं आवडेल. आम्हाला कुठल्याही राष्ट्राशी शत्रुत्व परवडणार नाही आहे, कारण शत्रुत्व तयार करून या ठिकाणी आम्हाला आमचा विकास कुंठित करायचा नाही आहे. आणि म्हणून आम्ही अमेरिकेकडूनही मदत घेऊ शकतो, म्हटलं तर आम्ही रशियाकडूनही मदत घेऊ शकतो. आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी गटनिरपेक्षतेच्या बाजूला ठेवून, अलिप्तता बाजूला ठेवून, तटस्थता बाजूला ठेवून आम्ही त्या राष्ट्राला जरूर मदत करू. म्हणजे ही जी भूमिका आहे जागतिक राजकारणामधून न्यूट्रल होणं, ही भूमिका या ठिकाणी नेहरूंना मान्य नव्हती. कारण त्या कालखंडामध्ये न्यूट्रल स्वरूपाचं राष्ट्र होतं, ते आजही न्यूट्रल आहे. ऑस्ट्रेलिया हे राष्ट्र जागतिक राजकारणामध्ये न्यूट्रल मानलं जातं. हे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, जगामध्ये एवढ्या घडामोडी झाल्या, ऑस्ट्रेलिया कुठंच नाही आहे. तर ही न्यूट्रॅलिटी या ठिकाणी पंडित नेहरूंना मान्य नाही. त्यामुळे जागतिक राजकारणामध्ये असूनसुद्धा दबावगटांच्या राजकारणापासून दूर राहण्याची भूमिका या ठिकाणी भारताने त्या कालखंडात स्वीकारली. आणि याला आपण अलिप्त राष्ट्र संघटना किंवा चळवळ असं म्हणतो. यावेळेला नेहरूंनी अनेक राष्ट्रांना आवाहन केलं आणि त्यामध्ये आपल्या असं दिसेल की घानाचे एनक्रुमा असतील, मार्शल टिटो असतील युगोस्लाव्हियाचे, त्यानंतर क्युबाचे फिडेल क्रिस्टो असतील, दक्षिण आफ्रिकेमधले नेल्सन मंडेला असतील, विनी मंडेला असेल, बेंजामिन मोलाईस असेल, यासर अराफत असतील PLO, यासारख्या आपल्या इजिप्तचे नासेर असतील, या सर्व लोकांनी या ठिकाणी नेहरूंना सहकार्य केलं. आणि या सगळ्या लोकांचं म्हणणं असं होतं की आपण बड्या राष्ट्रांपासून दूर राहणं गरजेचं आहे. का बड्या राष्ट्रांच्या राजकारणापासून दूर राहायचं? कारण एकदा तुम्ही या ठिकाणी त्या गटांमध्ये प्रवेश केला की त्यांच्या ज्या गोष्टी आपल्याला मान्य होण्यासारख्या नाही आहेत, त्या चुकीच्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला मान्य कराव्या लागतात. जसं आपल्याला दिसेल की अमेरिकेमधील जी लोकशाही आहे ही लोकशाही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे, त्याला आपण असल स्वरूपाची लोकशाही असं म्हणू शकतो का? तर ती भांडवल प्रधान स्वरूपाची लोकशाही आहे. आपण रशियन जर गटामध्ये गेलो तर काय घडेल? तर रशियन स्वरूपाचा जो हुकुमशाहीवाद आहे, त्या ठिकाणचे जे स्वातंत्र्याला विरोध करणारी जी भूमिका आहे, तर ही भूमिका या ठिकाणी तुम्हाला मान्य करावी लागणार आहे. आणि म्हणून काही चुका या ठिकाणी जर या दोन्ही गटांमध्ये असतील, काही मर्यादा जर दोन्ही गटांमध्ये असतील, तर त्यांच्यापासून दूर राहणं या ठिकाणी भारताने पसंत केलं. आणि मग अलिप्त राष्ट्राचा जो हा गट आहे, या गटानं या ठिकाणी स्वतःचा विकास करत असताना जी तत्व अंगीकारली त्याला त्यांनी पंचशील तत्व असं म्हटलं. काय होती पंचशील तत्व? बांडुंग परिषदेमध्ये 1954 नेहरूंनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. आणि या परिषदेमध्ये आपल्याला असं दिसेल की पंचशील तत्वांमध्ये सगळ्या जगातील राष्ट्रांशी मैत्री, परस्पर सहकार्य, अनाक्रमण, अहस्तक्षेप आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा की या ठिकाणी जमलंच तर विश्वबंधुत्व. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की या पाचही तत्वांच्या आधारे जागतिक राजकारणामध्ये एक सकारात्मक स्वरूपाचं संवेदनशील राजकारण, जे लोकशाहीला खऱ्या अर्थाने पुढे नेणार आहे, जे व्यक्तीची प्रतिष्ठा पुढे नेणार आहे, अशा स्वरूपाचं राजकारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंडित नेहरूंनी आपल्याला केला दिसतो. आपला पुढचा प्रकार असा दिसेल की आंतरराष्ट्रीय राजकारणाची जी पायाबांधणी आहे ही या ठिकाणी जी नेहरूंनी केली आहे ही आज तागत शाबूत आहे. आणि याचं कारण असं की हा जो पाया आहे पंचशील तत्वांचा हा अतिशय मजबूत स्वरूपाचा. त्यानंतर त्यामध्ये मग सार्कसारखी संघटना तयार झाली, कॉमनवेल्थसारखी संघटना तयार झाली, छोटी राष्ट्रे यामध्ये आले. आणि आपण बऱ्याच वेळा बघितलं इतिहासामध्ये की नेहरूंनी अमेरिकेकडून मदत घेताना नकार दिलेला नाही आहे, कारण जॉन एफ केनेडीचे संबंध 1962-63 आपल्याला दिसेल की हे संबंध भारताशी अतिशय मैत्रीचे संबंध. 1962 ज्यावेळेला दुष्काळ पडला आणि साखर अडचणीत आली, साखर उद्योग अडचणीत आला,
त्या वेळेला असं दिसेल की हे उद्योग अडचणीत येत असताना या ठिकाणी अमेरिकेने भारताला सहकार्य केलं. भारतामध्ये जो मिलो नावाची जी ज्वारी आली ती मिलो नावाची ज्वारी याच कालखंडामध्ये आहे. त्यामुळे भारताने की अमेरिकेला विरोध केला आहे असं नाही आहे, परंतु अमेरिकन गटामध्ये आपण नव्हतो. दुसऱ्या बद्दल आपल्याला असं दिसेल, आपण रशियाशी आयर्न पॅक्ट केले. ह्या आयर्न पॅक्टमध्ये आपल्याला असं दिसतं की 20 वर्षीय करारामध्ये रशियानं भारताला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यामुळे भारतामध्ये जी कारखानदारी चालू झाली, मोठे मोठे उद्योग प्रकल्प झाले, या सगळ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रशियाचा पाठिंबा. बोकारोसारखा कारखाना असेल, रूरकेलासारखा कारखाना असेल, विशाखापट्टण असेल, कोयना धरण असेल, भाकरा नांदगेलचं धरण असेल, हिराकूडचं धरण असेल, या सगळ्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये या ठिकाणी उझरचा मिक्सचा कारखाना असेल, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला असेल की रशियानं आपल्याला मदत केली आहे. पण आपण रशियन गटामध्ये होतो का? आपण रशियन गटामध्ये नाही, परंतु समाजवादी स्वरूपाची काही मूल्य या कालखंडामध्ये नेहरूंना आवडणारी होती. कारण आपल्याला दिसेल की नेहरूंवर थोडासा समाजवादाचा प्रभाव आहे, आणि हा समाजवाद पुढे नेत असताना त्यांनी भारतामध्ये खऱ्या अर्थाने समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला. कुठल्या अर्थाने तो समाजवाद आणला? तर तो समाजवाद बघत असं आपल्याला असं दिसेल की त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. अर्थव्यवस्था ही गोष्ट फार नाजूक असते, कारण प्लॅनिंग कमिशनचे नेहरू हे अध्यक्ष होते, आणि जर राष्ट्राचं प्लॅनिंग चुकलं, कारण अर्थव्यवस्था ही दोन गोष्टी उभी असतात. एका बाजूला नॅचरल सोर्सेस तुमच्याकडे काय आहेत, नॅचरल सोर्सेसचे दोन स्रोत असतात. एक जमिनीपासून मिळणारं उत्पन्न, ज्याच्यामध्ये अन्नधान्य असेल आणि ज्याच्यामध्ये खनिज संपत्ती असेल, हे सगळं जमिनीपासून मिळणारं उत्पन्न. हे उत्पन्न निव्वळ ज्यादा असून चालत नाही, तर त्याचे नियोजन करणारी यंत्रणा असावी लागते. आणि ज्या राष्ट्रांमध्ये ह्या दोन्ही गोष्टी मुबलक स्वरूपाच्या आहेत, की नॅचरल स्वरूपाची साधन संपत्ती, अन्नधान्य, पाणी, या सगळ्या गोष्टी भरपूर आहेत, आणि नियोजन करणारे लोक हे इकॉनॉमिस्ट आहेत, ते अतिशय काटकसरीनं विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीवर खर्च करतात. आणि म्हणून आपल्याला दिसेल की सुरुवातीच्या कालखंडामध्ये देशमुखांसारखे इकॉनॉमिस्ट त्यांच्या बरोबर असतील. या लोकांनी नेहरूंना फार मोठं सहकार्य केलं. आणि मग प्लॅनिंग कमिशनमध्ये भारताचं जे पूर्ण प्लॅनिंग आहे, म्हणजे पंचवार्षिक योजना असतील, पहिली असेल, दुसरी असेल, यामध्ये नक्की आपल्याला काय करायचं आहे याचं नियोजन हे नेहरूंनी केलं. त्यामुळे शेतीमध्ये मोठी धरणं असतील, कॅनल असतील, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, रस्ते असतील, लोहमार्ग असतील, कारखानदारी असेल, व्यापार असेल, या प्रत्येक ठिकाणी अणुभट्टी असते, या प्रत्येक ठिकाणी नेहरूंचं जे योगदान आहे हे बेसिक स्वरूपाचं योगदान आहे. आज जो भारत पुढे गेलेला आहे याचं कारण आपल्या इतिहासात जात असताना दिसेल की या सगळ्या पंचवार्षिक योजनांचा आपल्याला विचार करावा लागतो. आपल्याला असं दिसेल की मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था घेत असताना त्या कालखंडामध्ये साधारणतः आणखी दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था होत्या. एका अर्थव्यवस्थेला आपण भांडवल प्रधान स्वरूपाची अर्थव्यवस्था म्हणतो, याला आपण फ्री इकॉनॉमी म्हणतो. फ्री इकॉनॉमीची पण सुरुवात एका अर्थाने इंग्लंडमध्ये झाली, ज्याला आपण लेझेफेरे असं म्हणतो. या लेझेफेरेमध्ये फ्री इकॉनॉमीमध्ये आपल्याला असं दिसेल की मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही स्वरूपाचं बंधन, ते क्वालिटीचं पण बंधन नाही आहे, त्याच्यामध्ये किती व्यापारी पैसे घ्यावेत याचंही बंधन नाही आहे. ज्याला परवडेल तो माणूस ती वस्तू विकत घेईल. वस्तूच्या किमती कशा असाव्यात, त्याचं स्टँडर्डायझेशन कसं असावं, त्याच्यावर काय ISI स्वरूपाचा एखादा मार्क असावा का, गव्हर्नमेंट त्याला काय अप्रूव्हल असावं का, याची कोणतीही बंधनं ज्या ठिकाणी नसतात त्याला आपण नाव देतो फ्री इकॉनॉमी. तर फ्री इकॉनॉमी जर भारतामध्ये घेतली तर भारताचा विकास होईल का? कारण त्यांनी ही गोष्ट बघितली की या इकॉनॉमीमध्ये भांडवल प्रधान स्वरूपाची अर्थव्यवस्था तयार होते, कामगारांचे प्रश्न तयार होतात, वर्गसंघर्ष तयार होतात, आणि म्हणून जाणीवपूर्वक आपण भांडवल प्रधान अर्थव्यवस्थेला विरोध केला. दुसरी जी अर्थव्यवस्था होती की ज्याचा स्वीकार रशियाने केला होता, आणि यामध्ये आपल्याला असं दिसेल की सर्व संपत्ती ही राष्ट्राच्या मालकीची करून टाकायची, आणि सगळी संपत्ती जर राष्ट्राच्या मालकीची केली, मग त्यामध्ये शेती असेल, बाकीचे उद्योग व्यवसाय असते, आणि लोकांनी त्या ठिकाणी नोकर म्हणून काम करायचं, सेवक म्हणून काम करायचं, शेतकऱ्यांना देखील पगार दिला जाईल, शेतकरी जे काम करत असेल त्याला पगार मिळेल. तर या पद्धतीनं एक प्रशासकीय स्वरूपाची व्यवस्था म्हणून सगळ्या खाजगी संपत्तीचं जर राष्ट्रीयकरण केलं गेलं तर काय घडू शकतं? कारण सगळ्या शेवटी माणूस हा स्वार्थी आहे. माणूस जे काही जीवन जगतो त्यामध्ये माझं काय, माझ्याकडे जर काही वेगळी क्वालिटी असेल तर मला उत्पन्नाचा जादा वाटा कुठेतरी मिळायला पाहिजे. मी जर जादा श्रम करत असेल तर मला जादा वाटा मिळायला पाहिजे. ही भावना ज्यावेळेला माणसामध्ये असते त्यावेळेला या ठिकाणी पूर्णतः आर्थिक गोष्टींचं राष्ट्रीयकरण करून चालत नाही. रशिया जो अडचणीत आला त्याचं कारण आपल्याला असं दिसेल की त्यांनी राष्ट्रीयकरणाचा अतिरेक केला. आणि म्हणून अर्थव्यवस्था ही खूप जपून वापरायची गोष्ट आहे, कारण एकदा वापरलेला पैसा परत माघारी घेता येत नाही. आज
पाकिस्तानची जी अवस्था आहे ती अशी काय? त्याचं कारण आपलं असं दिसेल की त्यांच्याकडे काही प्लॅनिंगच नाही आहे. मुळामध्ये या ठिकाणी शेती उत्पन्न अतिशय कमी आहे. भारतामधून जे काही शेतीचं उत्पन्न या ठिकाणी जातं त्यावर या ठिकाणी किंवा त्यांचं जे एक धरण आहे पंजाबचा जो प्रांत आहे सिंध प्रांत जो आहे त्यामध्ये जे काही अन्नधान्य उत्पन्न येतं एवढंच त्यांचं उत्पन्न आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी 80% राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा ते मिलिटरीवर खर्च करतात. म्हणजे ज्या देशामध्ये मिलिटरीवर तुम्ही कारण मिलिटरीवरचा खर्च हा 1.5 मिलियन प्रमाण नेहरूनीसुद्धा या ठिकाणी मिलिटरीवर जास्त खर्च केलेला नाही. म्हणून आपल्याला दिसेल की 1962 युद्धामध्ये चीनकडून भारताचा पराभव झाला. या ठिकाणी बरेच वेळेला नेहरूंवर टीका केली, जनसंघाने त्या काळात टीका केली, त्यानंतर मार्क्सवाद्यांनी टीका केली की नेहरूंनी या ठिकाणी भारताच्या पराभवाच्या संदर्भामध्ये जबाबदारी घेणं गरजेचं आहे कारण त्यांनी मिलिटरीकडे दुर्लक्ष केलं. या ठिकाणी जाणकार लोक सांगतात की त्यावेळेला मिलिटरीकडं साध्या मच्छरदाण्या देखील नव्हत्या. मलेरियाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला आणि मलेरियाला नेहमी मिलिटरी घाबरते, आज कोरोनाला मिलिटरी घाबरेल. आणि म्हणून आपल्याला दिसतं की मिलिटरीकडे दुर्लक्ष त्यावेळेला त्यांनी का केलं, याचं कारण आपल्याला दोन कारणं सांगतं. पहिलं कारण ते आदर्शवादी होते की या ठिकाणी जो राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग आहे तो विनाकारण मिलिटरीवर का खर्च करायचा, कारण हा जो विकासासाठी आपण वापरला अन्नधान्य उत्पादनासाठी शेतीसाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी इतर सुविधांसाठी आपण जर वापरला तर राष्ट्राचा विकास होईल. भारतामध्ये देखील त्यांनी टाटा उद्योग समूहाला जो जे सहकार्य केलं अणुभट्ट्यांच्या संदर्भामध्ये त्याचे हेतू काय होता तर अणुचा वापर हा शांततेसाठी बॉम्ब तयार करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी भारतामध्ये टाटाला सहकार्य केलेलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला असं दिसतं की नेहरूंची भूमिका ही शांततावादी स्वरूपाची भूमिका होती आणि या भूमिकेमुळं त्यांनी या ठिकाणी सैन्यशक्तीकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. आणि दुसरा भाग असा की नवीन राष्ट्र तयार झाल्यानंतर मगाशी मी जो बघितला गोष्ट तुम्हाला सांगितली की प्रायोरिटीनं कशावर आपण पहिल्यांदा खर्च करायचा. आपण सुरुवातीला जर मिलिटरीवर खर्च करायला लागलो तर मग शेतीचं काय, मग आरोग्याचं काय, मग शिक्षणाचं काय? म्हणजे दैनंदिन स्वरूपाच्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन या ठिकाणी मिलिटरीवर त्या कालखंडामध्ये खर्च करणं कितपत बरोबर होतं, याचं उत्तर विरोधकांना देखील देणं गरजेचं आहे की या ठिकाणी मिलिटरीवर खर्च करणं चुकीचं होतं. नंतर आपण त्यातून थोडेसे शहाणे झालो किंवा आपण त्याच्यामधून थोडंसं डायव्हर्ट झालो आणि लालबहादूर शास्त्रींच्या कालावधीमध्ये व त्यांनी घोषणा केली जय जवान जय किसान, त्यांनी मिलिटरीसाठी वेगळ्या स्वरूपाचं प्रशासन कार्यालयही चालू केलं. तर हा सगळा जो भाग आहे हा टप्प्याटप्प्याने विकसित करायचा असतो. अगदी सुरुवातीलाच तुम्ही जर सगळा खर्च मिलिटरीवर करत असाल किंवा एखाद्या अनावश्यक गोष्टी जर करत असाल तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वरूपाचं आर्थिक नियोजन नेहमी कोलॅप्स होतं. त्यामुळे नेहरूंचं जे योगदान आहे ते संमिश्र अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आणि मग काही उद्योग समूह हे राष्ट्राच्या मालकीचे आणि काही उद्योग समूह हे या ठिकाणी खाजगी स्वरूपाचे आणि बाकीचे जे आहेत त्याला आपण सेमी गव्हर्नमेंटल असं म्हणतो आणि त्यामध्ये सगळी महामंडळं भारतातील आपल्याला सांगता येत की ती पूर्ण सरकारी पण नसतात आणि पूर्ण ती खाजगी स्वरूपाची नसतात आणि म्हणून तेहरी स्वरूपामध्ये आपली अर्थव्यवस्था वाटण्यामध्ये